आज आपण करणार आहोत दुधी भोपळ्याची भाजी, आणि भाजी कांदा आणि आले लसूण न घालता करणार आहोत. त्यासाठी आपण दुधी भोपळा कापून घेतला आहे, साल काढून कापून घेतलेला आहे, कढीपत्ता घेतला आहे, मोहरी, जिरं, हळद, लाल तिखट, मीठ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे भिजवून, ओलं खोबरं किसलेलं, तेल आपलं गरम झालेलं आहे, मोहरी, जिरं टाकून घेणार आहोत, त्यातच कढीपत्ता टाकायचा आहे. मुगाची डाळ भिजवली टाकायची, चवीप्रमाणे लाल तिखट, लगेच आपण भाजी घालून घेणार आहोत दुधीची कापलेली. मीठ टाकायचं आणि सगळं ढवळून घ्यायचं. भोपळ्याला पाणी सुकतं त्याच्यामुळे अगदी थोडं पाणी टाकायचंय, आणि शिजायला ठेवायचंय. साधारण 1-10 मिनिटं लागतील. 10 मिनिटं झालेली आहेत, आपली भाजी शिजलेली आहे. आता आपण आता त्यात थोडं खोबरं टाकून घेणार आहोत, ओलं खोबरं किसलेलं, आपली भाजी आता तयार आहे.